आमच्या प्रयत्नाने केलेलं आहे आणि तुमच्या समोर पुन्हा त्याचा निषेध करतो. सपोर्ट करतात ना त्यांच्याबरोबर. जसं काँग्रेस पार्टी म्हणून आम्ही करतो ते पण एक शेतकरी संघटना आहे, फार संघटना आम्हाला पाठिंबा. महाराष्ट्र उत्तर प्रदेश मध्ये लखीमपूर या गावात शेतकरी लोकांचं जे शांतीपूर्ण आंदोलन चालू असताना केंद्रीय मंत्री मिश्रा यांचा मुलगा आणि त्यांच्या साथीदाराने त्या शेतकऱ्यावर गाडी टाकून त्यांना मारून टाकले. त्याच्यानंतर मी जे टीव्हीमध्ये बघितलं की रिव्हॉल्वर काढून फायरिंग करतानाही त्यांनी केलेलं आहे. शेतकऱ्यासोबत एक पत्रकार बंधू पण आमचा त्या आंदोलनामध्ये वाढला गेलेला आहे आणि तो केंद्रीय मंत्रीचा मुलगा आता त्या घटनेहून 5-7 दिवस पेक्षा जास्त होत आहे पण कुठं आहे त्याचा शोध आतापर्यंत उत्तर प्रदेश पोलीस काही करत नाही. एकीकडे महाराष्ट्रात राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, जे आमचे आघाडी पक्षाचे लोक आहेत, काही कारण नसताना ईडीच्या रेटा पडू लागले, इन्कम टॅक्सच्या रेटा पडू लागले आणि तेही केंद्र सरकारच्या इशाऱ्यामुळे. पण लखीमपूरची घटना एवढी गंभीर असताना केंद्र सरकार त्याला कोणत्याही प्रकारे गंभीर प्रकारे घेत नाही म्हणून त्याच्या निषेधार्थाने प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आमचे मित्र नानाभाऊ पटेले, जिल्हाध्यक्ष आमचे मित्र राजाभाऊ देशमुख, शहर अध्यक्ष आमचे मित्र शेख महमूद, काँग्रेस पार्टीचे सेक्रेटरी आमचे मित्र राजीव दिलाग, नगरसेवक आमचे अजय भटकिया, जिल्हा काँग्रेसचे आमचे सर्व पदाधिकारी 11 तारखेला कडक बंदचं आवाहन करतोय. मी पत्रकार मित्राच्या माध्यमातून जालन्याची जनताला, जालन्याच्या व्यापाऱ्यांना, जालन्याच्या दुकानदारांना, जालन्याचे जेवढे प्रतिष्ठित नागरिक असेल, फक्त मेडिकल सेवा सोडून सर्व बंद झाला पाहिजे अशी विनंती आम्ही करणार आहे आणि निश्चित या घटनेचा निषेध म्हणून आजही निषेध करतो आणि 11 तारखेला महाराज बंदला आमचा पाठिंबा राहील एवढंच सांगतो आणि आपला धन्यवाद व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराज. आज ही पत्रकार परिषद बोलून याचा उद्देश आता बहिणी सांगितला. उत्तर प्रदेशमध्ये लखीमपूरमध्ये शेतकऱ्याच्या आंदोलनावर, शांतीनं जे चाललेल्या आंदोलनावर एक मंत्र्याच्या पुत्रानं, केंद्रीय मंत्र्याच्या पुत्रानं गाडी अंगावर घालून तिथं 8 शेतकऱ्यांचा बळी घेतला त्याचा निषेध आणि त्याचा निषेध म्हणून आमच्या प्रदेशाध्यक्ष आदरणीय आमदार नानाभाऊ पाटोळे साहेब यांच्या सूचनेनुसार आणि सर्वच घटक पक्षातर्फे, आघाडीच्या सर्व घटक पक्षातर्फे, शेतकरी संघटनेतर्फे व ह्या भाजप विरोधी सर्व समविचारी पक्षातर्फे 11 तारखेला महाराष्ट्र बंदचं जे आवाहन केलं त्याला सर्वांना आवाहन करण्यासाठी आज ही पत्रकार परिषद इथं आयोजित केलेली आहे आणि या पत्रकार परिषदेसाठी आमचे जालना जिल्ह्याचे काँग्रेसचे लाडके आमदार आदरणीय कैलासजी गोरखे साहेब, आमचे जालना जिल्हा कार्य अध्यक्ष राजेंद्रजी राग व शहराध्यक्ष शेख महबूब साहेब इथं आज उपस्थित आहेत. आज आम्ही सर्व आमच्या मित्रपक्षांनाही आवाहन करू इच्छितो आणि पक्षांनाच नाही तर सर्वसामान्य शेतकरी असतील, नागरिक असतील, ज्यांनी ही घटना पाहिली सगळ्यांनाच त्याबद्दल एक चीड निर्माण झाली. कारण लोकशाही पद्धतीनं चालणारा आपला देश तिथं आपल्या मागण्यासाठी आंदोलन करण्याचा आपल्याला नैतिक अधिकार आहे. आपल्याला घटनेनं दिलेला, डॉक्टर बाबासाहेबांनी हा घटनेतून आपल्याला दिलेला अधिकार आहे आणि शांतता मार्गानं जो आंदोलन करत आहे आणि गेल्या 10 महिन्यापासून सातत्यानं शेतकरी आंदोलन करतायत पण हे भाजपचं निगरगट्ट सरकार त्यांची कुठलीही दखल न घेता त्यांच्या मागण्याकडे ते 3 काळे कायदे रद्द करण्याबद्दल एक शब्दही उच्चारत नाही. कारण की त्यांच्या जे उद्योगपती मित्र आहेत त्यांना फायदा पुरवण्यासाठी त्यांनी हे कायदे आणलेले आहेत
आणि ते शेतकऱ्यांचे विरोधी कायदे शेतकरी सातत्याने जी मागणी करत असतानाही त्याच्यावर कुठला निर्णय घेत नाही, पण ते आंदोलन लढत नेता जो प्रकार परवा जो इंग्रजांच्या काळातही लाजवेल अशी घटना ती उत्तर प्रदेशमध्ये घडवली आणि ती घडली म्हणजे अशी अनावधानाने घडली नाही, जाणीवपूर्वक एक जिम्मेदार केंद्रीय मंत्री आणि त्याच्या मुलानं जाणीवपूर्वक त्या शांतता मार्गाने जे आंदोलन करणाऱ्याच्या अंगावर ते गाड्या घालून त्यांचा बळी घेतला, त्याच्या विरोधात एक आवाज उठवण्यासाठी महाराष्ट्राची 11 तारखेला महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आणि आज आम्ही त्याचंच आवाहन करण्यासाठी पत्रकार परिषद केलेली. सर्व काँग्रेस प्रेमी काँग्रेसच्या सर्वत उत्तर प्रदेशाचे लखीमपूर या गावात शांतीपूर्वक आंदोलन करताना शेतकऱ्यावर केंद्रीय मंत्री आशिष मिश्रा अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा यांनी जीप शेतकऱ्यावर टाकून एक 8 खून त्यांनी केलं. त्यात 7 शेतकरी आणि एक तुमचा सारखा पत्रकार बंधू पण होते. आणि व्हिडिओ क्लिप बघितलं तर शेतकऱ्याच्या अंगावर गाडी टाकून बंदूक बाहेर काढून फायर करताना दिसत आहे. उत्तर प्रदेश सरकार आणि केंद्र सरकार त्या लोकांचा काही करत नाही. आता मी जे व्हॉट्सअपच्या माध्यम बघतो आहे आणि जे आता माझ्याकडे एक न्यूज आली की आशिष मिश्रा हा नेपाळला पळून गेलेला आहे. एकीकडे महाराष्ट्रात काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेनाची सरकार असताना शिवसेनाच्या नेत्यावर राष्ट्रवादीच्या नेत्यावर रोड CBIची धाड पडती, ED ची धाड पडती, मंत्र्यांना त्रास देण्याचं काम चालू आहे. हा फक्त केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर आणि केंद्र सरकार यांच्या मंत्रिमंडळात असलेल्या अजय मिश्रा त्यांचा मुलगा आशिष मिश्रा याच्यावर कोणत्याही प्रकारचा कारवाई करत नाही. त्याच्या निषेधार्थ प्रदेश काँग्रेस पार्टीचे आमचे अध्यक्ष नानाभाऊ पटेल यांच्या सूचनेनुसार जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, शहराध्यक्ष शेख महमूदजी, आमचे सहकारी मित्र सेक्रेटरी राजेंद्र राख, आम्हाला जे आदेश आला त्यासाठी आम्ही आज पत्रकार परिषद घेतली आणि तुमच्या या इलेक्ट्रॉनिक मीडियामधून आणि प्रेस मीडिया माध्यमातून जालन्याचे जेवढे व्यापारी असेल, जेवढे उद्योगपती असेल, जेवढे काम करणारे लोक आहे, सर्वांना आमची विनंती आहे की या बंदमध्ये आपण सहभाग होऊन आम्हाला पाठिंबा द्या. आणि या व्यतिरिक्त जे आमचे मित्रपक्ष आहे तेही 11 तारखेला सामील होणार आहे आणि या 11 तारखेला महाराज बंद यशस्वी करू असा मी आमच्या काँग्रेसच्या कार्यवतीने तुम्हाला सांगतोय आणि निश्चित ते यशस्वी होईल. बंदसोबत काही निदर्शनं मोर्चा वगैरे नाही.